काय सांगाल, अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहात, एकूणच कसं अधिवेशन चालतंय काय सांगाल? अधिवेशन एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे, विरोधकांकडे कसलेच मुद्दे राहिलेले नाही आहेत, कारण की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे, त्यामुळे जनताला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ते संवेदनशील सरकार आहे, शिंदे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे, त्यामुळे जनतेच्या संवेदना, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्याच्यावरती लागलीच काम होतं, त्यामुळे अधिवेशनामध्ये विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाही आहेत. आणि हे सरकार सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकांच्या अडचणी जाणून त्यावरती ते काम करत आहे. आता सत्तेमध्ये अजित पवार सामील झालेले आहेत, त्यांच्या पक्षाची एक महिला मंत्री झालेली आहे, परंतु अद्याप भाजपाची कुठलीही प्रकारची एखादी महिला कॅबिनेटमध्ये अजून आलेली नाही आहे, त्याविषयी काय सांगाल? हे बघा, निश्चितच नेहमीच भाजपाने महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे, महिलांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, आणि काही दिवसांमध्ये विस्तार होईल, त्याच्यामध्ये महिलांना संधी मिळेल. परंतु ज्या मंगल प्रभात लोढा साहेबांच्याकडे महिला व बालविकास हे मंत्रालय होतं, आत्तापर्यंत महिलांनी ज्या महिला मंत्र्यांनी ते पद भूषवलं, पण ज्या गोष्टी कधीच महिला मंत्र्यांकडून झाल्या नाहीत त्या लोढा साहेबांनी करून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे असं काही नाही की महिला मंत्री असतील तर महिलांचं डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं काही नाही, आणि मला खात्री आहे की नेते विचार करतील आणि महिलांना संधी मिळेल. निधी वाटपामध्ये असमतोल होता, काही विरोधकांकडून असं सांगितलं गेलं की आम्हाला निधी कमी दिलेला आहे, एकूणच तुमचा अनुभव कसा आहे, तुमच्या मतदारसंघासाठी तुम्हाला किती निधी दिलेला आहे त्याविषयी? जेवढी निधीची आम्ही मागणी केली तेवढा निधी आम्हाला मिळालेला आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह मी गुणवंत दांगा, DRV न्यूज मुंबई.